तरुण्य हा प्रचंड ऊर्जेचा काळ आहे याचबरोबर जर अधिक स्पष्टता आणि संतुलन असतं जेव्हा आपण तरुण होतो पुष्कळ काही कितीतरी गोष्टी आपण करू शकलो असतो आणि कितीतरी निरर्थक गोष्टी टाळता आल्या असत्या कारण मी हे सतत ऐकत असतो की सद्गुरू जर मी तुम्हाला माझ्या पंचवेशी मध्ये भेटलो असतो तर मी कितीतरी गोष्टी करू शकलो असतो आणि पाहू की आपण त्यांना सत्याच्या कितपत जवळ आणू शकतो तर आता हे गॉसिपी असणार आहे हे पहा अगदी प्राचीन काळापासून जेव्हा कधी कोणाला कुठल्याही गोष्टीचं सत्य जाणून घ्यायचं असे ते नेहमी गप्पा गोष्टींवर अवलंबून असत वृत्तपत्रांमध्ये काही बातमी प्रकाशित होते त्यावर तुम्ही विश्वास ठेवत नाही तुम्ही शेजाऱ्यांना विचारता कुणी काहीतरी सांगतो आणि तेच सत्य बनतं म्हणून गप्पा या नेहमीत सत्याच्या संदेशवाहक राहिल्यात ग्रंथ नव्हेत कारण हे मरणागत गंभीर आहे म्हणून गॉसिप किंवा गप्पा नेहमी विश्वासार्ह आहेत गप्पांची अतिशयोक्ती होते त्या बहुभीत होतात पण लोकांना गप्पा कशा प्रकारे ऐकून छाननी करून सत्य कसं बाहेर काढावं हे माहीत असतं माहिती आहे ना तुम्हाला पण आता सोशल मीडियामुळे गप्पा जागतिक झालेल्या आहेत आता त्या लोकल राहिल्या नाही आहेत तर मी ठरवलं त्यांना पुढच्या पातळीवर नेऊ जेव्हा तुम्ही एका दृष्ट्या योगीसोबत गप्पा मारता तुमच्या गप्पा वैश्विक होतात सत्य म्हणजे एक निश्चित गोष्ट असणार नाही आहे हे असंच आहे ते तसंच आहे कारण लोकांची भ्रामक कल्पना आहे सत्य म्हणजे निश्चित गोष्ट आपल्याला ही कल्पना खोडायची आहे सत्य म्हणजे निश्चित नव्हे सत्य वेगवेगळ्या वेग रूपात आहे प्रश्न हा आहे की तुमच्या सत्याचा स्रोत काय असेल हे तुम्ही कुठल्या मार्गाने अनुभवाल तुम्ही हे सूर्यास्त पाहून अनुभवणार आहात पौर्णिमेचा चंद्र पाहून अनुभवणार आहात प्रेम करून अनुभवणार आहात की करुणा सेवा करून अनुभवणार आहात की तुमचं हे जीवनच तुमच्या सत्याचा गाभा बनणार आहे जर तुम्ही सूर्य सूर्यास्त किंवा चंद्रावर अवलंबून असाल तर एक गोष्ट दिवसातून फक्त एकदाच होईल आणि दुसरी गोष्ट महिन्यातून एकदा तर तुमचं जीवन म्हणून जे आहे केवळ तेच तुमच्या सत्याचं मूलाधार आहे असं असेल तर आयुष्याच्या प्रत्येक क्षणी ते तुमच्यासोबत असू शकतं तर या संदर्भात यूथ अँड ट्रोथची मोहीम प्रस्तुत करणार आहोत